मला याची कल्पना आहे, तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हाच विचार असेल की आणखी किती जण आहेत. आता संपत आलेले आहेत जवळपास, एक दोन लोकच तेवढे शिल्लक आहेत. दुसरी अशी की तुमची थोडीफार फसवणूक अशी होती की प्रत्येक वक्ता येऊन असं सांगतो की 5 मिनिटं बोलणार आहे, 20 ते 25 मिनिटं बोलतात. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आता हे भरपूर लांबणार आहे. आता आम्ही कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहे. खरं तर आजचा कार्यक्रम हा आनंदाचा जेवढा आहे तेवढाच भावुकही करणारा आहे, कारण 50 वर्षापूर्वी याच गावामध्ये याच ठिकाणी भाऊसाहेब सोनार नावाच्या एका ज्ञानरत्नाला निरोप देण्यासाठी याच प्रांगणामध्ये 10,000 लोक जमली होती आणि एक लोकोत्तर पुरुष या दिवशी आपल्यामधून निघून गेले. त्या भाऊसाहेबांच्या चरणी माझं विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप पंत सोनार, आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी खऱ्या अर्थानं ग्रेस आणली आणि तुमच्या गावाचे सुपुत्र असण्याचा ज्यांना अभिमान आहे, असे आपल्या सर्वांचे आदर्श कुलगुरू डॉक्टर श्री दिलीप मालखेडे सर आणि दीपाली ताई मालखेडे मॅडम, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण तुमच्यापुढे केलं. मला खरंच सर थोडंसं कौतुक आणि साम्य वाटतं. आता मी थोडा वाचनही करतो, आमचे विद्यार्थी वाचन करत असतील, हुशार असतील. नोबेल हे जगातलं सगळ्यात मोठं विज्ञानाचं पारितोषिक आहे, आपल्या सगळ्यांना माहीत असेल. आणि नोबेल पुरस्कार मिळवणारं जगातलं एकमेव दाम्पत्य जे आहे, म्हणजे दोघांनी नोबेल पुरस्कार मिळवला आहे, दोघांनी जगातला सर्वात मोठा विज्ञानाचा पुरस्कार मिळवलेला आहे, ते दाम्पत्य आहे मेरी क्युरी आणि पेरी क्युरी. मेरी क्युरी आणि पेरी क्युरी, त्यातल्या मेरी क्युरी हा रसायनशास्त्रातले नोबेल पुरस्कार प्राप्त होते, पेरी क्युरी हे भौतिकशास्त्रातले नोबेल पुरस्कार प्राप्त होते. योगा एक असा की असंच दाम्पत्य तुमच्या गावामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्याचं ब्रिलियन्स. म्हणून मला असं वाटतं जेव्हा आम्ही एका बाजूला भाऊसाहेब सोनारे संख्या समाज सुधारकाचं नाव घेतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या साधनेतून निर्माण झालेल्या अशा विद्यार्थ्यांचं नाव घेतो आणि असे विद्यार्थी जेव्हा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसमोर एक पाहुणे म्हणून आम्ही शाळा सादर करते, तर त्या भाऊसाहेब सोनारांचे मानावे तितके आभार आणि या संस्थेचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे असं मला वाटतं. या निमित्तानं या ठिकाणी विजय भाऊ वडनेरकर, गौरव काळेजी उपस्थित आहेत, सर्व शिक्षक उपस्थित आहेत, गावच्या सरपंच उपस्थित आहेत, त्या सर्वांना अभिवादन. आपण जसे विद्यार्थी म्हणून बसले होतात, मलाही मी भाषण ऐकायचो तुमच्या वयाचं असताना असा प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या कार्यक्रमाला अनेक मोठे लोक यायचे आणि मलाही नेहमी असं वाटायचं की आपण काहीतरी झालं पाहिजे आयुष्यात, कोणीतरी बनलं पाहिजे. पण तुम्हाला एक सांगू, मला आयुष्यात सगळ्यात पहिला विचार कोण बनण्याचा आला की कोण बनलं पाहिजे असं वाटलं. मला मी एसटी महामंडळाच्या गाडीनं प्रवास करायचो, त्यावेळेस एसटीच होते, आता सारखी बस किंवा लक्झरी किंवा ॲटोनं वगैरे प्रवास नव्हता. आपल्याला माहीत असेल लाल रंगाची एसटी होती. मला असं नेहमी वाटायचं की आपण ड्रायव्हर बनलं पाहिजे. मला एसटीचा जो ड्रायव्हर आहे त्याचं फार कौतुक वाटायचं, तो पूर्ण गाडी हँडल करतो आणि तो ड्रेस घालून असायचा त्यावेळेस, आणि असं वाटायचं की नाही किती सुंदर नोकरी आहे, ड्रायव्हरची नोकरी आहे. नंतर हळूहळू ड्रायव्हर आवडायला लागला, नंतर असं व्हायला लागलं की कंडक्टरची नोकरी सुद्धा चांगली आहे, बेल मारली की गाडी थांबते. आणि असं आकर्षण हळूहळू कसं वाढत गेलं. मग नंतर पुढे जेव्हा मी गावात फिरायचो तेव्हा आमच्या गावामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल यायचा आणि पोलीस कॉन्स्टेबल आल्यावर पोलीस कॉन्स्टेबल ज्या चौकात खुर्ची टाकून बसला, आपल्या सर्वांना आठवत असेल त्या चौकातून जाणं येणं कोणी करायचं नाही, बंद होऊन जायचं. फार मोठी दहशत होती पोलिसांची. मला नेहमी वाटायचं की हा माणूस बघायचा इम्प्रेशन किती चांगलं गाडावर आहे, तर आयुष्यात व्हायचं कोणी, आपण जर व्हायचं तर आयुष्यात पोलीस कॉन्स्टेबलच आहे. आणि मग माझ्या डोक्यात विचार आला की आता आपण पोलीस कॉन्स्टेबल झालं पाहिजे. पण तेव्हा होतो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्गात.
पण जेव्हा सातव्या आठव्या नवव्या दहाव्या वर्गात गेलो आणि असे अनेक कार्यक्रम माझ्या शाळेत घेतले गेले तेव्हा शाळेतल्या पाहुण्यांच्या भाषणातून मला काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मला काय शिकायला मिळालं? माझा एक पाहुणा येऊन मला सांगितला, त्याने एक इंग्रजीची म्हण सांगितली, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. त्यांनी सांगितलं की अपयश हा गुन्हा नाही, अपयश हा गुन्हा नाही, तर आपली जी ध्येय आहे, आपली ध्येय छोटी असणं हा गुन्हा आहे. आणि नेमकं त्याच गोष्टीचा एक मनावर परिणाम झाला आणि आयुष्यात नंतर वाटायला लागलं, ही पदं घेऊन कामायचं नाही. आयुष्यात व्हायचं असेल तर मग कलेक्टर होऊ, आयुष्यात व्हायचं असेल तर SP होऊ, आणि आयुष्यात व्हायचं असेल तर कुलगुरू होऊ. आणि अशा पद्धतीची स्वप्न मग बघायला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं मग त्या शाळेचं महत्त्व आम्हा सगळ्यांना कळायला लागलं. मला खरंच आनंद आहे आजच्या दिवसाचा. सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं, तू कोण होणार आहे? एक मुलगा आमच्या पुढे आला, तो म्हणाला मी UPSC होणार आहे. कोण होतं? हातवरकर. UPSC मी इंजिनिअरिंगला जाणार आहे आणि नंतर UPSC करणार आहे, असं तो बोलला. कोण बोलला हातवरकर? आपल्यापैकी होतं कोणी? बरं, बाहेर गेला असेल कदाचित. एक मुलगी आली मला, पुन्हा मुलीपैकी कोणीतरी म्हणाला की सिव्हिल सर्व्हिसेस करायची आहे की NDAला जाणार होतं. आपल्यापैकी कोण सांगितलं? हे मुलं बहुधा बाहेर गेले होते. PSI कोण म्हणाल? PSI हा समोर बसलाय. तो म्हणाला मला पोलीस आहे. मी सांगतो तुला, PSIचं स्वप्न नाही ठेवायचं, IPSचं स्वप्न ठेवायचं. ITI आणि IIT याच्यात खूप मोठा फरक आहे. बरं, तसं PSI आणि IPS याच्यात खूप मोठा फरक आहे. आपलं स्वप्न ठेवायचं, आपल्याला IPS व्हायचं. आपली स्वप्न कोणाचीही छोटी नसायला पाहिजे. त्यावेळी मग आम्हाला जेव्हा आमच्या शिक्षकांनी असं सांगितलं की आपली स्वप्न मोठी असली पाहिजे, त्या दृष्टीने शिक्षकांनी आम्हाला तयार करायला सुरुवात केलं. आणि तुमच्यासारखाच मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या एका शाळेचा विद्यार्थी होतो. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण जे आहे ते ग्रामीण भागात झालं. सरांनी मला सांगितलं, माझ्या विद्यालयाच्यासाठी सांगतोय की सरांनी मला सांगितलं की थोडंफार तुमच्याबद्दल बोला. आणि मग ग्रामीण भागामध्ये आता माझे दोन मित्र, वर्गमित्र सुद्धा माझ्या एक स्टेजवर बसलेला आहे. आणि जेव्हा आम्ही ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये शिकलो तेव्हा आम्हाला खरं तर आवडायची. मला त्याच्यानंतर शहरी भागात सुद्धा गेलो, परंतु मला आजही जेव्हा जाणीव होते की ग्रामीण भागातल्या त्या शिक्षणाने, ग्रामीण भागातल्या शिक्षकांनी जे मला संस्कार दिले ते आयुष्यात मला माझ्या फक्त करिअर घडवण्यातच कामी आले नाही, तर मानवांच्या प्रश्नाकडे ज्या संवेदनशीलतेनं एका प्रशासकानं पाहिलं पाहिजे, ही संवेदनशीलता मला कोणी शिकवली असेल तर माझ्या खेड्यातल्या त्या शिक्षकांनी मला शिकवलं. आम्हाला खरंच कौतुक वाटतं या सगळ्या शिक्षकांचं. मला अध्यक्षांना बोलताना अध्यक्ष मला फार इतक्या पोटतिडकीनं बोलत होते. अहो म्हणाले की कोणत्या शाळा टॉपमध्ये आहे? त्या शाळा टॉपमध्ये आहे ज्या शाळांच्या शिक्षकांचे पगार जर तुम्हाला विचारले, म्हणजे शहरी भागात आपण गेलो, शहरी भागातल्या शिक्षकांचे पगार विचारले तर शिक्षकाला पगार किती असतो? 12,000. शिक्षकाला पगार किती असतो? 10,000. शिक्षकाला 15,000. 15,000 पगार असणाऱ्या शिक्षकांच्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्या अमरावती शहरातल्या टॉपच्या शाळा आहेत. आणि ज्या शिक्षकांचे पगार 40,000, 50,000, 60,000, 70,000 आहे, त्या शिक्षकांच्या शाळांमध्ये मात्र ऍडमिशन होत नाही. हे दुर्दैव आहे. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न या गावातून, या शाळेतून होतो आहे. म्हणून तुमच्या शाळेचं खरं तर अभिनंदन करावं तेवढं कमी, कौतुक करावं तेवढं कमी. एवढे विद्यार्थी ग्रामीण भागात एकत्र बघायला मिळत नाही. मी त्या दिवशी एका शाळेला सहज भेट दिली. शाळेची पटसंख्या होती जवळपास 24. मग मी पहिल्या वर्गात गेलो. पहिल्या वर्गात गेल्यानंतर म्हटलं 24 विद्यार्थी पहिल्या वर्गात आहे, खूप चांगले विद्यार्थी तुमच्या वर्गात आहे खेड्याच्या मनाने. ते म्हणाले साहेब चांगले नाही, हे 1 ते 4 टोटल आहे. ह्याच्यातली पहिली रांग पहिल्या वर्गाची, दुसरी रांग दुसऱ्या वर्गाची, आणि आम्ही सगळ्याला एकाच ह्याच्यात शिकवतो. अशी परिस्थिती खेड्या भागातली आहे. परंतु ही परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे. ग्रामीण भागात शिकल्यानं माणूस छोटा होतो असं अजिबात नाही, किंवा आपली बुद्धिमत्ता कमी होते असं अजिबात नाही. माणसाची बुद्धिमत्ता सारखी असते. सर्व माणसांचा मेंदू जवळपास सारखा असतो. IQ कॉन्सेप्ट, IQ म्हणजे माहिती तुम्हाला, IQ हा शब्द तुम्ही आता ऐकला असेल, इंटेलिजंट कोशंट. आणि असं सांगतं की याचा IQ जास्त आहे, तो हुशार आहे. IQ नावाच्या कन्सेप्टला कोणत्याही खेळातल्या माणसांनी मानायचंच नाही. आम्हालाही पहिल्यांदा जेव्हा IQ शिकवला ते आम्हाला वाटलं आपला IQ थोडा कमी आहे का, आपण खेड्यातून गेलाय, कारण शहरातले पोरं इंग्रजी बोलायचे. आम्ही जेव्हा शहरात जायचो शहरातले पोरं एकदम इंग्रजी बोलायचे. मग आपल्याला वाटायचं आपला IQ कमी आहे का?
मग आम्ही ठरवलं की आपला आयक्यू कमी नाही, आयक्यू नावाची कन्सेप्ट मानायचीच नाही, आता तर ती शिक्षण क्षेत्र सुद्धा मानत नाही, आता इमोशनल कोशंट नावाची नवीन कन्सेप्ट आली आहे शिक्षणाला, ज्याच्यामध्ये डेअरिंग जास्त, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास जास्त तो माणूस पुढे जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि डेअरिंग आणि आत्मविश्वास हे तुमच्यामध्ये आहे. आता ती तुमच्यामध्ये कशी आहे मी तुम्हाला सांगतो. डेअरिंग कुठं दिसते? टाक नदी तुडी असं जर तुम्ही शहरातल्या पुराला सांगितलं आणि टाक नदी तुडी असं जर तुम्ही खेड्यातल्या पुराला टाकलं नदीत तुम्ही उडी टाकणार एवढं माहित आहे. डेअरिंग आहे ना आपल्याजवळ, आत्मविश्वासही आहे, कमतरता आहे मेहनतीची. आपण कमी कुठे पडतो तर आपण मेहनतीच्या बाबतीत कमी पडतो. सरांनी मला सहज सांगितलं की तुम्ही तुमच्या प्रशासनामध्ये असताना केलेला एखादा प्रयोग तुमच्याशी शेअर केला पाहिजे. म्हणजे मी प्रशासक झालो, मी ऍडमिनिस्ट्रेटर झालो आणि ते झाल्यानंतर मी जे काही प्रशासनात प्रयोग केले, तसेच हजार प्रयोग केले असतील ते प्रयोग, पण मी एक छोटा प्रयोग केला जो तुमच्या सगळ्या कामाचा आहे. माझ्याकडे योगायोगानं, मी SDO असताना मी तहसीलदार होतो आधी, तर तहसीलदार असताना योगायोगानं माझ्याकडे नगर परिषदेच्या CO एक चार्ज आला. नगर परिषदेचा CO चार झाल्यावर मला असं वाटलं की नाही, आपण नगर परिषदेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये काम करताना नेहमी आपल्याला माहित आहे आपण काय मागतो, रस्ते, नाल्या, घरकुलं, या तिन्ही गोष्टींनी माणसाची कोणतीही प्रगती होते असं मला तरी वैयक्तिक मार्गाने वाटत नाही. माणसाची प्रगती होते शिक्षणाने. शिक्षणावर कोणीही फार लक्ष देत नाही आणि ते लक्ष बरेचदा नगर परिषदेच्या शाळांमध्ये खूप जास्त दिलं जाते असं आपल्याला म्हणायला काही हरकत. त्याच्यासाठी नाही की त्याची पटसंख्या तशी कमी होत चाललेली आहे. मग जेव्हा ह्या नगर परिषदेच्या शाळा माझ्या हातीत आल्या तेव्हा मी असं ठरवलं की नगर परिषदेच्या शाळांमध्ये आपण एखादा प्रयोग राबवायचा, असा प्रयोग राबवायचा की मग नगर परिषदेच्या शाळेत मुलं कोणती असतात, झोपडपट्टीतली मुलं असतात, शेतकऱ्यांची मुलं असतात, गरिबांची मुलं असतात आणि मुलं कुठं बसतात, खाली बसतात. मग मी पुन्हा विचारायचो, आता मॅडमनी फार चांगला तुमच्यावर एक प्रयोग केला, एनर्जी किती आहे तपासली, मला माहीत होतं की तुमची अडचण आहे अभ्यासाची. मला माहित आहे की जे झोपडीत बसणारा मुलगा आहे, जो झोपडीत शिकणारा मुलगा आहे, जो शेतकऱ्याचा मुलगा आहे, जो गरीबाचा मुलगा आहे, त्याला अभ्यास कर म्हणणारा कोणी नाही. मी तर नेहमी खेड्यात जातो आणि शेतकऱ्यासोबत बोलताना सांगतो की तुम्ही तुमच्या मुलाला शिकवा, तर म्हणते साहेब आमचं शिक्षण झालं नाही. अरे अभ्यास कर हे म्हणायला कोणतं शिक्षण लागतं हे मला कळत नाही. त्याला सांगतो की अरे अभ्यास कर एवढं तर म्हण, अभ्यासाला बस एवढं तर म्हण. त्याच्यासाठी दोन प्रयोग साधे खेड्यामध्ये केला, एक शहरामध्ये केला. शहरामध्ये केलेला एक साधा प्रयोग होता, जेवढी झोपडपट्टीची मुलं होती, आमच्या इथे एक डॉक्टर आंबेडकर जयंती आहे, मला डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करायची होती. एक आदर्श विद्यार्थी म्हणून किंवा एक हुशार विद्यार्थी म्हणून आपण बाबासाहेबांकडे पाहतो. मग ती जयंती साजरी करताना आम्ही असं ठरवलं की ही जयंती आपण वेगळ्या पद्धतीने साजरी करायची. दरवेळेस काय भाषणं द्यायचे, दरवेळेस काय सिद्धांत सांगत बसायचे, ते तर मुलांना माहितच आहे, ते पुस्तकातून वाचतातच, तो संघर्ष त्यांना समजला पाहिजे. मग ते बाबासाहेबांच्या त्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही ठरवलं की 4th वर्गाच्या मुलापासून 9th वर्गाच्या मुलाला सकाळी 8 बोलावलं शाळेत. सगळी मुलं 8 आली, सांगायचं पुस्तक घेऊन आले, तुम्हाला म्हटलं आज अभ्यास करायचा दिवसभर. आणि या ज्या चटया होत्या ना खालच्या, त्या चटया ज्या आहेत त्या काढून टाकल्या. थोडा फरशा साधारणतः एप्रिल महिन्यात असते, चांगल्या गरम असतात थोड्याफार. म्हटलं त्या गरम फरशीवर बसायचं आपण सकाळी 8 आणि 8 तुम्ही जसे बसले तसं फरशीवर बसवलं आणि सांगितलं का आता इथून 10 अभ्यास करायचा सतत. 8 चटई नाही, काहीच नाही, तरटपट्टी नाही. आमचे शिक्षक म्हणाले हो सर आपल्यावर टीका करतील ना लोक, उद्यावरून एखाद्या मग पालकात तक्रार होतात की पोराला असं अमानवी पद्धतीनं वागवलं, पोरगं बिमार पडलं, पोराला ताप आला, पोराचं डोकं दुखलं, काही झालं तर म्हटलं सगळी जबाबदारी माझी, बघू काय होते. तर अभ्यास केल्यानं जीव जात नाही या गोष्टीवर आपला तर विश्वास आहे, बरोबर आहे ना? नाही. मग पुस्तक हातात दिलं, 8 बसवलं, सकाळी बसवलं 8 आणि 8 अभ्यास आला. कोणतं पोरग? 3री चई, 4थी चई, 5वी चई, ते पुस्तक उघडून बसलं, त्याला 2 धडे दिले की एवढ्याच धड्याचा अभ्यास करायचा, एवढा पाठ दिला आणि 4 सतत त्याच्याकडून अभ्यास करून घेतला, मांडी उकळूनही दिली. जेवणाचं ताट फक्त ज्याला कुठे वॉशरूमला जायचं असेल 2 जाऊन येईन बस, आणि जेवणाचं खिचडीचं दुपारचं ताट सुद्धा तुझ्या समोरच, जेवणासाठी 10-15 ब्रेक. आणि 8 सुरुवात केली, 4-5 बसवलं, 8-5 बसवल्यानंतर परीक्षा घेतली. कोणती परीक्षा घेतली? 8-5 जो अभ्यास केला होता त्याच्यावरच पेपर काढला. आणि ज्या मुलांनी फार जास्त, ज्या मुलांची फार जास्त बुद्धिमत्ता नव्हती, जे मुलं खूप हुशार नव्हते, ज्यांना एकच धडा फक्त अभ्यासक्रमासाठी दिला होता,
असं लक्षात आलं की वर्गातली 80% मुलं ही 80%पेक्षा जास्त मार्क घेऊन त्या पेपरमध्ये पास झालेली होती. तो पेपरचा एक तास बरोबर सोडलं 7 वाजता, मांडी उकलू दिली नाही, 11 बरोबर किती तास अभ्यास झाला, 11 तास अभ्यास करून घेतला, 11 तास पूर्ण वेळ बसवलं आणि तिसरी चौथीच्या शेतकऱ्यांच्या गरिबांच्या पोरांना विचारलं काय त्रास झालाय सांगा, काय त्रास झालाय सांगा. काही नाही, त्यांनी साधं उत्तर दिलं, सर म्हणे काही असा फार त्रास झाला नाही, थोडीशी मांडी दुखत होती एवढंच. म्हणलं अभ्यास केला ना त्रास होतो का, नाही. मार्क्स मिळतात ना, मिळतात. रोज 10 तास अभ्यास किती जण करणार आहे रोज. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की शाळेची जर वेळ सोडली तर तुमच्यापैकी रोज 4 तास अभ्यास किती जण करणार आहे, हात वर करून सांगा बरं मला. आणि हात वर करायची लाज याच्यासाठी वाटू द्यायची नाही की रात कशाची वाटू द्यायची, मॅडमने सांगितलं भंगार विकायचं असेल एखाद्या वेळेस न शिकता तर तिथं कुठंतरी माणसाला चोरी करण्याची लाज वाटली पाहिजे, बाकी इतर कोणत्याच गोष्टीची चांगल्या गोष्टीची लाज वाटायला नको. मॅडम म्हणाल्या हात वर करा तर सगळ्यांच्या हात, कारण आपण आत्मविश्वासाचा धडा शिकतो. जो माणूस हात वर करून सांगणार नाही, जो माणूस हात वर करून बोलणार नाही, त्याच्या आत्मविश्वासाची कमतरता इथंच दिसते. आपल्यापैकी किती लोकांचा संकल्प आहे की किमान 4 तास अभ्यास करा, मला हात वर करून सांगा तर पुढचं बोलू, नाही तर बोलणार नाही. इकडले काही लाज वाटते का, अर्धे नाही करायचे. आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्धा हात केला का, मत धरत नाही. हा आता तर पूर्णच झाले. चला, तुम्ही तर तुम्ही अभ्यास केला म्हणूनच पहिल्या रांगेत बसला मला माहित आहे. 4 तासवाले, मग आता तुम्ही 4 तासाचा गटा, मग हा झाला शहराचा विषय. खेड्यात सुद्धा एक छोटा प्रयोग केला. एक NSSचा कॅम्प तुम्ही नेहमी घेता. NSSच्या कॅम्पच्या निमित्तानं एक दिवस आम्ही ठरवलं, पहिल्या दिवशी मी कॅम्पला गेलो आणि कॅम्पमध्ये गेल्यानंतर NSSच्या कॅम्पमध्ये मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं. मी सांगितलं मी प्रमुख पाहुणा येतो पण मी भाषण द्यायला येत नाही, मी तुमच्या शाळेत येणार, मला रिझल्ट दिसले तर मी येणार पुढं भाषण द्यायला. असं रिकाम्या भाषण द्यायला कोण जाणार आहे, तिथे कीर्तन किंवा भागवत नाही ना आपलं. त्याच्यामुळे मी म्हटलं मी पहिल्या दिवशी येणार परंतु मला 10व्या दिवशी बोलावं लागेल, पहिल्या दिवशी येणार परंतु मला 10व्या दिवशी बोलावं लागेल. दोन्ही गोष्टीत प्रमुख वक्ता म्हणून बोलावणार आहे का सांगा. त्यांनी सांगितलं हो. मग पहिल्या दिवशी जेव्हा मी NSSच्या कॅम्पला गेलो तेव्हा NSSचे तुमच्यासारखे जवळपास 30-40 मुलं 30-40 मुले असे बसले होते. मग हे मुलं बसले असताना यांना सांगितलं की तुम्ही एक काम करायचं, मी तुम्हाला एक मिशन देतो. मिशन असं देतो की तुम्हाला मी सगळ्या लोकांना घरं वाटून देतो. तुमच्या गावामध्ये किती घरं आहेत, गावामध्ये साधारणतः 200 घरं होती, गावामध्ये साधारणतः 200 घरं होती. आणि असं ठरवलं की 200 घरामध्ये प्रत्येक मुलाला 4 घरं असं वाटून दिलं. साधारणतः 50 मुलामध्ये किंवा 40 मुलामध्ये आमचे ते घरं कव्हर झाले होते. 4 घरं. काय काम होतं या मुलांचं, सकाळी 6 वाजता उठायचं, 4 घरी जाऊन दार पेटवायचं. सकाळी 4 वाजता उठायचे, आपलं फ्रेश झालं